सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री शहराची खबरबात। या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडी। पोटच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या पित्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या संदर्भात पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम पित्याविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पित्याने 15 एप्रिल रोजी दुपारी पुणे येथे अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला। त्यानंतर 12 जून रोजी संध्याकाळी मामाच्या गावी सोडण्यासाठी घेऊन जात असताना कोल्हार घाट बहिरवाडी शिवार येथील जंगलात तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर ही घटना आई आणि बहिणीला सांगितल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी दिली। पीडितेच्या आईनं मानसिक आधार दिल्यावर तिनं अखेर MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। तर या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ हे करत आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नगर शहरासह शिर्डी आणि शिंगणापूर या दोन तीर्थक्षेत्रांच्या शहरात प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे। नगरसह शिर्डी आणि शनिशिंगणापूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढतोय। रहदारी वाढतीये, गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ होतीये। मंगळसूत्र चोऱ्या, पैशांच्या बॅगा पळवणी अशा घटनाही वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी गेल्या वर्षांपासून होत होती। येत्या काळात ही मागणी पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्यात आणि अखेर जिल्हा पोलीस प्रशासनाने या दृष्टीने पावले उचलली आहेत। बोलेगाव येथील बेपत्ता युवक विजय भगवान कुऱ्हाडे याचा मृतदेह गुरुवारी सकाळी नागपूर परिसरात आढळून आला होता। त्याचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला, त्यामुळे त्याचा मृतदेह पुणे येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आलाय। शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली आहे। विजय भगवान कुऱ्हाडे हा युवक सोमवारपासून बेपत्ता होता। याबाबत त्याच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता। गुरुवारी सकाळी कुऱ्हाडे याचा मृतदेह काकासाहेब म्हस्के कॉलेज रोडवर आढळून आला। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला, मात्र विजयचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। त्यांनी पुणे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करावे अशी मागणी केली आहे, त्यामुळे रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथे पाठवण्यात आला। महावितरण मार्फत केडगाव उपकेंद्रात देखभाल दुरुस्तीचं काम करण्यासाठी सावेडी उपकेंद्रातील पाणीपुरवठा फिडर बंद राहणार असल्याने आज उपनगर भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे। शहर पाणीपुरवठा योजनेवरील वसंत टेकडी येथील विद्युत पुरवठा खंडित राहिल्याने आज शहरातील मुकुंदनगर, सारसनगर, लक्ष्मीनगर, अर्बन बँक कॉलनी, सूर्यनगर, केडगाव उपनगरांची काही भाग, शिवाजीनगर, पाईपलाईन रोड आदी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे। महावितरण मार्फत वसंत टेकडी येथील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर या भागातील पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे। नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेत सहकार्य करावं असं मनपान म्हटलंय। माहेरून 30 ते 40 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला। या प्रकरणी नगर शहरात माहेरी राहत असलेल्या पीडित विवाहितेनं भरोसा सेलकडे तक्रार केली होती। तिथे समजोता न झाल्याने अखेर विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पती साहिल भरत बोरा, सासरे भरत पन्नालाल बोरा आणि सासू कल्पना भरत बोरा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत। फिर्यादी यांचा विवाह 30 मे 2014 रोजी साहिल बोरा यांच्याशी झाला। लग्नानंतर त्यांना सासरच्यांनी 2 वर्ष चांगलं नांदवलं। त्यानंतर फिर्यादीला पती साहिल आणि हा नेहमी मारहाण करत असे। सासू सासरे छळ करत होते। तुझ्या बापाचा मोठा कपड्यांचा व्यवसाय आहे, 5 लाख रुपये हुंडा दिला, आणखी 30 ते 40 लाख रुपये घेऊन ये, नाहीतर आमचा त्रास सहन कर असं म्हणून उपाशी पोटी ठेवून 6 वर्षाच्या मुलीसह घराबाहेर काढून दिलाय। फिर्यादीनं भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली। तिथे समजोता न झाल्याने भरोसा सेलने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या बातम्यांसह शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।